नेमलेले एजंट दलाल आहेत, मी त्यांना दलाल म्हणेन, की ज्यांना सर्व सुविधा BRS पुरवतं. आणि ते दलाल राजकारणामध्ये संधी शोधू पाहणारी जी नवीन पिढी आहे, राजकारणामध्ये जी थांबलेली लोकं आहेत किंवा राजकारणामध्ये ज्या लोकांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं त्यांचा शोध घेतात आणि त्या लोकांना आर्थिक आमिषं दाखवतात, त्या लोकांना राजकीय आमिषं दाखवली जातात, त्या लोकांना BRS तेलंगणामध्ये नेऊन त्यांनी जो टिपिकल इव्हेंट केलेला आहे तो इव्हेंट त्यांना दाखवला जातो, ते विकास दाखवला जातो. आणि मग या सर्व गोष्टी साहजिक भुरळ पडते आणि भुरळ पडल्यानंतर ही लोकं त्या BRS प्रवेश करतात. परंतु प्रवेश केल्यानंतर ज्या एजंटने त्यांना हैदराबादला नेलं आहे ते एजंट त्या लोकांचे फोन घेत नाहीत, त्या लोकांशी कसलाही संपर्क नाही. अनेक लोक आज पश्चाताप करत आहेत. म्हणजे संभाजीनगरच्या सभेमध्ये 20 नगरसेवकांनी प्रवेश केल्याचा दावा BRS पार्टीनं केला. माझं जाहीरपणे BRS नेत्यांना आव्हान आहे, त्या 20 नगरसेवकांची यादी त्यांनी मीडियासमोर द्यावी की जे 20 नगरसेवक आत्ता तुमच्याकडे आहेत. पाठीमागे सोलापूरमधून सरपंच लोकांना नेलं, तुम्हाला आम्ही विकास दाखवू म्हणून विकास दाखवला. त्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये गमजे टाकून त्यांचा प्रवेश दाखवला. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी इथं आल्यानंतर आमची फसवणूक झाली आणि आम्ही कुठलाही प्रवेश केलेला नाही असं स्पष्टीकरण दिलं. म्हणजे BRS हा जो जबरदस्तीचा घुसव कार्यक्रम चालू आहे तो महाराष्ट्रामध्ये घुसण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातलं राजकारण ते दूषित करू पाहत आहेत, अस्थिर करू पाहत आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता हा संज्ञान आहे. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अपील करतो आहे की BRS ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, BRS ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, त्यामुळं कुणीही या एजंटच्या भूलथापांना बळी पडू नयेत. आणि याच्यानंतर जर ही एजंट लोकं बीडमध्ये आली तर त्या लोकांना बीडमध्ये आल्यानंतर आम्ही निश्चितपणे धाडस शिकवल्याशिवाय राहणार नाही. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासास पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच SR फुटवेअर. या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, त्याचबरोबर चप्पल व सँडल. एक वेळ अवश्य भेट द्या. मोबाईल नंबर 83 29. त्यांचा निश्चित आकडा नाही आहे, परंतु एक 8-10 एजंट त्यांनी नेमलेले आहेत जे एजंट महाराष्ट्रभर फिरतात. BRS जो प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद हा ह्या एजंट लोकांनी जे ॲडव्हर्टाईजमेंट केलं होतं, म्हणजे नेटवर्क मार्केटिंग करताना जेव्हा आपण एखाद्या सेमिनारमध्ये बसतो आणि आपलीसुद्धा भूमिका होते की आता बाहेर जाताना आम्ही BMW जाणार आहे, तर ती भूमिका त्या प्रत्येक कार्यकर्त्याची तयार झाली होती. परंतु जसं जसं दिवस गेले, जसं जसं अनुभव येत गेले, तर हे जे त्यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं ते खोटं होतं आणि त्या खोट्या प्रबलोभनाला आपण बळी पडलो. आपला राजकीय आत्मघात त्या ठिकाणी झाला हे अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या मनात आलं आहे आणि ते नेते कार्यकर्ते आपल्या आपल्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत. आपकी बार किसान सरकारचं BRS नारा आहे, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगते ज्या BRS तदापतीचा द्यायला पाहिजे राज्यात? मी या ठिकाणच्या शेतकरी, महाराष्ट्रातला जो शेतकरी तो प्रचंड हुशार आहे. मी शेतकऱ्याला सुद्धा विनंती करणार आहे की BRS हा फक्त वोट डिवायडेशनचं काम महाराष्ट्रामध्ये करणार आहे. पर्यायानं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल आणि मागच्या 10 वर्षाचे आपण हाल अपेष्टा सहन करतो आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये तो सुद्धा तेच आपल्या नशीब येणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना असल्या कुठल्याही चुकीच्या प्रोपोगंड्याला, चुकीच्या भूलथापांना बळी पडू नये. त्यांचा जो त्यांना जे दिलेलं टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण करत आहेत, पण आपण सुजाण मतदार आहात, आपण या गोष्टीचा बारकाईनं विचार करणं अपेक्षित आहे. माझ्यासोबत अनेक लोक BRS पक्ष सोडणार आहेत. आता ते कुठे जाणार आहेत हा ज्यांचा ज्यांचा विषय आहे, ज्यांची त्यांची ती मानसिकता आहे, त्यामुळे कोण कुठे जाईल याबद्दल मी अजिबात भाष्य करणार नाही. परंतु BRS पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये आउटगोईंग सुरू होणार आहे, कारण दारुड्या नवऱ्यानं ज्या पद्धतीनं बायकोला दारू पिल्यानंतर अनेक आश्वासनं दिलेले असतात आणि दारू उतरल्यानंतर तो बदलून पडतो आणि बायकोचा भ्रमनिरास होतो, तसाच या महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांचा आणि कार्यकर्त्याचा भ्रमनिरास झाला आहे. कार्यकर्त्यामध्ये भांडणं लावण्याचं काम BRS करत आहे. एकाच मतदारसंघामध्ये 5-5 लोकांना शब्द दिला जातो आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जातं. त्यामुळं जेवढ्या स्पीडनं लोकं हैदराबादच्या दिशेनं गेली आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पट स्पीडनं ते महाराष्ट्राच्या दिशेने परत येतील. BRS काही एजंट नेमले असं तुम्ही म्हटलंय, ते एजंट नेमकं आर्थिक आम्ही दाखवत होते किंवा वैतागलेले लोक ज्यांना संधी मिळत नाही अशा लोकांना हेरून त्यांच्याशी संपर्क करतात, त्यानंतर त्यांना राजकीय त्यांचं पुनर्वसन करण्याच्या बाबतीमध्ये त्यांना त्या ठिकाणी आमिष दाखवलं जातं, वेगवेगळ्या भूलथापा दिल्या जातात, आर्थिक आमिषांचं सुद्धा त्यांना दाखवलं जातं आणि या लोकांचा प्रवेश
त्या ठिकाणी केला जातो।